नमस्कार, मी सरिता आपले सर्वांचे रुचिरा डेलिशियस फूड मध्ये खूप खूप स्वागत करते। आज आपण नॉनव्हेज रेसिपी करणार आहोत, अर्थात चिकन करणार आहोत। माझ्या माहेरी माझे बाबा नेहमी नॉनव्हेज करायचं असेल तर माझे बाबाच करायचे। तो जो मसाला आम्हाला सांगायचे व आम्ही तो मसाला त्यांना वाटून द्यायचा, त्या माझ्या बाबाच्या पद्धतीने आज आपण चिकन करणार आहोत। त्यासाठी आपण घेतलेलं साहित्य पाहूया। हे चिकन घेतलेलं आहे, हे चिकन पावशेर आहे, 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेलं आहे। 2 कांदे चिरलेले आहेत, बाउलभर सुकं खोबरं किसून घेतलेलं आहे, कोथिंबीर 5-6, लसूण आणि थोडा आल्याचा तुकडा घेतलेला आहे, खसखस 1/2 चमचा हळद, 2 चमचे तेल, तिखट 2 चमचे, 1 चमचे काळा मसाला म्हणा किंवा गोडा मसाला, गरम मसाला, चवीपुरतं मीठ। आता हे आपण जे पावशर चिकन घेतलेलं आहे हे चिकन कुकरमध्ये उकडून घेऊया। शिजवूनच घ्यायचं आपल्याला, 4 शिट्ट्या देऊन शिजवून घ्यायचं। थोडंसं मीठ घालायचं, किंचित हळद, साधारण 1 वाटी पाणी घातलेलं आहे आणि ह्याचं सूप पण होईल आपल्याला। 4 शिट्ट्या देऊन आता हे आपण शिजून घेऊयात। कुकरच्या शिट्ट्या होईपर्यंत आपण हे सर्व मसाल्याचं वाटण तयार करून घेऊयात। गॅसवर कढई ठेवली आहे, कढई तापलेलं आहे, त्यात 1/2 चमचा तेल घालूया, सुकं खोबरं किसून घेतलेलं, हे चांगलं आपल्याला लाल बंद होईपर्यंत भाजून घ्यायचं। मंद गॅसवर चांगलं खोबरं आपण लालसर करून घेतलेलं आहे, आता हे खोबरं आपण काढून घेऊया। परत 1/2 चमचा तेल घालू, कांदाही आपल्याला लालसर करून घ्यायचं। कांदा लाल होत आहे तोपर्यंत मी मिक्सरवर आपण भाजलेलं खोबरं बारीक करून घेतलेलं आहे। कांदा लाल झालाय, त्यात आला आणि लसूण घेतलेलं घालायचं आहे। 2 मिनिट आलं लसूण घालून हे देखील आपण गरम करून घेतलेलं आहे। गॅस बंद करूया। आता हे थंड झाल्यानंतर मिक्सरमध्ये वाटण करायचं तयार। मिक्सरच्या वाटणामध्ये हे कांदा लसूण आलं घालून घेऊयात। थंड झालेलं आता, त्यात थोडीशी कोथिंबीर, 1 चमचा खसखस घेतलेली, हे सगळं वाटून घेऊयात। हे वाटण आपण मिक्सरमध्ये बारीक केलेलं आहे, हे खोबरं देखील बारीक करून घेतलेलं आहे। कुकरला 4 शिट्ट्या देऊन आपण चिकनही शिजवून घेतलेलं आहे, एकदम मस्त मऊ लुसलुसीत झालेलं आहे। पहा, हे जे पाणी, त्याला सूप म्हणतात। जर चिकन सूप प्यायचं असेल तर आपण थोडं काढू शकतो। थोडं काढून घेते आणि थोडं ठेवते। या कढईमध्ये आपण वाटण तयार केलेलं आहे, भाजून घेतलेलं आहे, त्याच कढईमध्ये आपण चिकन करूया। साधारण 1/2 चमचा तेल घातलंय मी, कारण चिकनला ऑलरेडी तेल असतं, सुक्या खोबऱ्याचंही तेल सुटतं, त्यामुळे तेल कमी घातलेलं आहे। तेल गरम झाल्यानंतर आता वाटण घालूया। आता कांदा, आलं, लसूण, कोथिंबीर हे वाटण घालून घेऊया। हे वाटण तेलामध्ये 2-3 मिनिट चांगलं आपल्याला मिक्स करून घ्यायचं। गॅस मध्ये माझ्यावरच आहे। आता हे सुकं खोबरं वाटून घेतलेलं होतं ते घालूयात। यात आपण हळद घालू, 1 चमचा काळा मसाला, 2 चमचे तिखट,
झणझणीत पाहिजे असेल तर तिखट वाढवू शकता तुम्ही. आता घरचा काळा मसाला घातलेला आहे त्यामुळे ह्याच्यात परत दुसरा विकत्रीचा चिकन मसाला वगैरे नाही घातला तरी चालेल. जर तुम्हाला घालायचं असेल तर तुम्ही घालू शकता. आता यात आपण हे शिजवून घेतलेलं चिकन घालणार आहोत. चवीपुरतं मीठ घालायचं आहे. शिजताना थोडं मीठ घातलेलं होतं. आपल्याला रस्सा किती करायचा आहे, ग्रेव्ही किती करायची आहे ते बघून मीठ घाला. पाणी गरम करून घेतलंय. मिक्सरचं भांडं वगैरे सगळं धुवून घेतलेलं आहे. यात आता ग्रेव्ही करण्यासाठी मी पाणी घालते. दोन वाटे आहेत. ग्रेव्ही जास्त पाहिजे असेल तर आपण जास्त पाणी घालू शकतो. आता मस्त उकळी आलेली आहे चिकनला. हे घेतलेला जो गरम मसाला होता तो घालायचा. आता आपण चिकन देखील शिजवून घेतलेलं आहे तरी देखील आपण 5 ते 6 मिनिट याला चांगलं उकळी येऊ देऊ. गॅस मात्र मंदाचीवर ठेवूया. मस्त आता चिकन चांगलं शिजलेलं आहे. तरी पण आलेली आहे. वा मस्त चिकन थाळी आता खाण्यासाठी तयार आहे. हे चिकन टेस्टी आहे. हे टेस्टी चिकन तांदळाच्या भाकरीबरोबर आम्ही खाणार आहोत. पण हे चिकन तांदळाची भाकरी, ज्वारीची भाकरी किंवा बाजरीची भाकरी किंवा चपाती यासोबत देखील आपण खाऊ शकतो. असं हे माझ्या वडिलांच्या पद्धतीने केलेलं चमचमीत चिकन आता खाण्यासाठी तयार आहे. तुम्हीही ही रेसिपी घरी नक्की करा. आवडल्यास मला कॉमेंट करा. चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे माझ्या नवीन रेसिपी लगेच तुमच्यापर्यंत पोहोचतील.